नमस्कार मित्रांनो, मी राजा केतकर तुमचं सेवन राउंड्स इन्फरटेनमेंटमध्ये स्वागत करतो। आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे की जी ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की हे अशक्य आहे, पण ती खरी गोष्ट आहे। इट्स अ ट्रू स्टोरी। ही गोष्ट आहे चार लहान मुलांची जी तब्बल 40 दिवस अमेझॉनच्या जंगलात अडकली होती। ही चार मुलं अगदी 11 महिन्यांच्या बाळापासून 13 वर्षाच्या मुलीपर्यंत मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचली, पण ती आपल्या घरी परत आली। ही गोष्ट आहे कोलंबियाची। कोलंबियाची आर्मी, रेस्क्यू टीम्स, हेलिकॉप्टर, स्निफर डॉग्स सगळ्या मुलांना शोधण्यासाठी प्रयत्न करत होते आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलं। अमेझॉनचं जंगल इतकं भयानक आहे की तिकडे विषारी साप, मोठे डास, इतर कीटक, वन्य प्राणी की जे मानवाचा जीव सहज घेऊ शकतात, ये कॉमन साईट आहे। आणि अशा परिस्थितीत की जिकडे एक फुल ग्रोन ॲडल्ट इतके दिवस जगू शकत नाही, तिकडे ही लहान मुलं कशी पोहोचली, कशी जगली आणि तिकडून कशी वाचली हे आज आपण बघणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे ह्यापुढे सुद्धा अशाच इंटरेस्टिंग स्टोरीज आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकू। वळूयाच्या ट्रू स्टोरीकडे। 1 मे 2023 चार मुलं त्यांच्या आईबरोबर अमेझॉनच्या अराराकुआरा नावाच्या एका गावावरून काही तासांच्या अंतरावर असलेल्या सॅन जोस दे गुवे गावाकडे निघाली। हा पूर्ण प्रवास 350 किलोमीटरचा होता। त्या विमानात पायलट आणि आणखी एक वयस्कर व्यक्ती त्यांच्याबरोबर प्रवास करत होती। विमान सुरू झाल्यापासून काही मिनिटातच पायलटने कंट्रोल टॉवरला इंजिनमध्ये प्रॉब्लेम असल्याचे कळवले होते आणि नंतर कळलेल्या माहितीनुसार कंट्रोल टॉवरशी संपर्क झाल्याच्या काही वेळातच ते प्लेन क्रॅश झाले। क्रॅशमध्ये पायलट आणि ती वयस्कर व्यक्ती घटनास्थळीच निधन पावली। मुलांची आई पण गंभीररीत्या जखमी झाली होती, पण ती अपघात झाल्यानंतर 4 दिवसांपर्यंत जिवंत होती। ती चार मुलं 11 महिने 6 वर्ष 9 वर्ष आणि 13 वर्ष अशा वयाची होती। आई गेल्यानंतरही मुलं जंगलात मदतीच्या आशेने पुढे जायला लागली, पण नक्की रस्ता कोणता हे माहीत असण्याचा प्रश्नच नव्हता। विमानात थोडंफार खाण्याचे सामान असल्यामुळे मुले सुरुवातीचे 2-3 दिवस आपलं पोट भरू शकली, पण नंतर ही मुलं झाडांची मुळे, पाने, फळे आणि बिया खाऊ लागली। लहानपणापासून जंगलातल्या कोणत्या वनस्पती खाऊ शकतो आणि कोणत्या खाऊ नये ह्याची शिकवण देण्याची त्यांच्या समाजात पद्धत आहे, ज्याचा त्यांना फायदा झाला। अपघाताची माहिती कळल्यावर एक मोठं सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं, ज्यात 160 सोल्जर्स आणि जंगलाबद्दल चांगली माहिती असलेले 70 व्हॉलेंटियर्स सामील झाले। सर्च ऑपरेशन चालू असताना रेस्क्यू टीमला मुलांचे फुटप्रिंट्स, डायपर आणि अर्धवट खाल्लेली फळे दिसली आणि त्यामुळे आपण योग्य मार्गावर आहोत ही त्यांना खात्री पटली। रेस्क्यू टीमला एक अशी भीती होती की ही मुलं अजून जंगलाच्या आत जातील, जे त्यांच्यासाठी जीवघेणे ठरेल, आणि म्हणून एअरफोर्सच्या मदतीने 10,000 फ्लायर्स म्हणजे पॅम्पलेट्स विमानातून जंगलात फेकण्यात आली आणि ह्या फ्लायर्सवर स्पॅनिश भाषेत आणि त्यांच्या लोकल भाषेत असा संदेश लिहिला होता की तुम्ही जिकडे आहात तिकडेच थांबा, अजून पुढे जाऊ नका। 2600 किलोमीटरचा एरिया तपासण्यात आला आणि फायनली ही मुलं सापडली। जेव्हा रेस्क्यू टीमला ही चार मुलं दिसली तेव्हा ती खूपच अशक्त झाली होती। त्यांच्यावर लगेचच उपचार सुरू करण्यात आले। 13 वर्षांची लेस्ली सर्वात मोठी असल्यामुळे तिच्यावर आपल्या स्वतःच्या जीवाची आणि आपल्या भावंडांना वाचवण्याची जबाबदारी येऊन पडली होती। तिच्या हिमतीमुळे आणि तिला जंगलाबद्दल असलेल्या माहितीमुळे ही चौघही वाचू शकली। लेस्लीने दाखवलेलं शौर्य हे अतुलनीय आहे। ही चारही मुलं आता त्यांच्या नातेवाईकांच्या घरी सुखरूप आहेत। तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका। जय हिंद, जय भारत।